नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे ॲनिमल झोन। तर मित्रांनो, आज आपण एका नवीन पक्ष्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलवरती भेट देतोय। तर आज आमच्या अकोले तालुक्यातील ॲनिमल झोन टीमचे मेंबर आहेत विशाल म्हणून, त्याला एक पक्षी रेस्क्यू झालेला आहे। तर तो तुम्ही पाहू शकता, हा एक बारनावला आहे ज्याला गव्हाणी घुबड देखील म्हटलं जातं। तर तुम्ही व्यवस्थित पाहू शकता आणि शक्यतो हा निश्चयचर आहे, परंतु आज दुपारचा तो आमच्या अकोले तालुक्यातील कुंभरवाडा या ठिकाणी पाठीमागे कावळे लागले असावेत, त्यामुळे तो एका घरामध्ये जाऊन बसला। तर त्या ठिकाणी जाऊन हा जो बारनावला आहे ज्याला गव्हाणी घुबड म्हणतात, तर तो आपण त्या ठिकाणी जाऊन रेस्क्यू केला होता विशालने। तर त्याला आता निश्चयचर असल्यामुळे त्याला सोडणं रात्रीचं गरजेचं असतं। तर सोडण्याच्या अगोदर हा जो गरीब पक्षी आहे याबद्दल थोडीशी माहिती सांगावीशी वाटली, त्यामुळे व्हिडिओ बनवतोय। आता हा जो पक्षी आहे हा निश्चयचर आहे आणि जशा ज्याप्रकारे सापांबद्दल गैरसमज आहेत, तसे माणसांनी प्रत्येक पक्षी असेल प्राणी असेल यांच्याबद्दल गैरसमज पसरून ठेवलेले आहेत। तर ते गैरसमज या बारनावल जे आहेत, जी घुबड आहेत आपल्या भारतामध्ये, जे वेगवेगळ्या प्रकारची घुबड सापडतात, त्यांच्याबद्दल देखील माणसाने खूप सारे गैरसमज अंधश्रद्धा पसरवून ठेवलेले आहेत। तर हा जो पक्षी आहे याचं प्रथमतः काम सांगतो, आपल्या निसर्गाचा खूप मोठा रक्षक आहे, आपला शेतकरी जो आहे त्यांचा देखील हा मित्र आहे। तो कशाप्रकारे ते सांगतो, ह्या पक्ष्याचं आवडतीचं खाद्य आहे ते उंदरं आहे। आणि पूर्वीचे जे लोक होते ते काय करायचे की हे जे पक्षी आहेत यांच्याबद्दल अंधश्रद्धा पसरवायचे, परंतु त्यांचा अंधश्रद्धा पसरवण्याचा जो दृष्टिकोन होता तो थोडासा वेगळा होता। ते ह्या पक्ष्यांना संरक्षण भेटण्यासाठी अंधश्रद्धा पसरवत होते, परंतु आत्ताची जी लोक आहेत ते तंत्रविद्या जे असतील त्यांच्यासाठी यांची जास्त तस्करी करतात, यांना पकडून कैद करून ठेवलं जातं, किंवा मग यांना विविध प्रकारचे रंग देऊन यांना बाजारात विक्रीसाठी आणलं जातं। तर असे खूप सारे केसेस आहेत की जी लोकांनी या पक्ष्यांना दामून ठेवलेलं दिसतं, बांधून ठेवलेलं दिसतं, किंवा रंग करून बाजारात विक्री करताना दिसतात, असे बरेचसे प्रकार आढळून येतात। त्यामधला हा बारनावला आहे, त्याला ओळखायचं कसं ते प्रथमतः दाखवतो। याचं जे तोंड आहे तर तोंड थोडं मोठं असतं, पाठीमागचा भाग थोडासा बारीक असतो आणि याचे शेपूट जे आहे मानेपेक्षा आखुडं असते। याचे जे पंख जर बघितले, या ठिकाणी पंख जर बघितले तर बऱ्यापैकी मोठे आहे, पंखावरती पिवळसर अशा रेषा दिसतात आणि समोरील पोटाकडला भाग हा पूर्ण सफेद आहे। चोच जी आहे ती मानेपेक्षा खूप बारीक आहे, परंतु खूप टोकदार आहे, जोरदार चावा घेऊ शकतो। तर दुपारच्या टायमाला हे जे पक्षी आहेत रस्ता भटकतात, त्यावेळेस ते मानवी वस्तीच्या जवळ आल्यानंतर जी माणसं आहेत ती यांना थोडासा त्रास देतात, काही जण दगडं मारतात, काही जण त्यांना तिथून हाकलून लावतात। त्या त्रासामुळे कधी कधी हे कावळ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर कावळे देखील यांना खूप त्रास देतात। तर दिवसा कमी दिसत असल्यामुळे ते एखाद्या ठिकाणी शांत बसून राहतात, जोपर्यंत रात्र होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी शांत बसलेले असतात, आणि रात्र झाल्यानंतर ते त्यांच्या शिकारीसाठी किंवा त्यांच्या घराकडे पुन्हा जात असतात। आता राहण्याचं ठिकाण यांचं आपल्या पूर्वी जे होते ते जंगलामध्ये राहत होते, परंतु सध्या आता जे आहेत ते सिमेंटचे जंगल झालेले आहेत। तरी देखील यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असली तरी बरेचसे अशी लोक आहेत की ज्यांनी या प्राण्यांना संरक्षण दिलेले आहे, ज्याप्रकारे सर्पमित्र असतील प्राणीमित्र आहेत, तर हे ह्या पक्ष्यांसाठी प्राण्यांसाठी दिवस रात्र एक करून यांना संरक्षण देण्याचं काम करत असतात। ज्या ठिकाणी अडचणीत फसलेले असतील तर त्यांना रेस्क्यू करून त्यांच्या आदिवासात त्यांच्या निसर्गामध्ये या प्राण्यांना पक्ष्यांना व्यवस्थित सोडून देत असतात। तर अशा प्रकारचे पक्षी किंवा प्राणी तुम्हाला जर जखमी अवस्थेत किंवा एखाद्या ठिकाणी पडलेले दिसतील किंवा मग संकटात जर वाटले तर तुम्ही तुमच्या जवळील सर्पमित्र असतील प्राणीमित्र असतील किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, 1926 हा नंबर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा हेल्पलाईन नंबर आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही कॉल करू शकता। ज्या प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये याला गव्हाणी घुबड म्हटलं जातं, तसंच इंग्लिशमध्ये बारनावल म्हटलं जातं आणि त्याला सायंटिफिक नेम म्हणजे टायको आल्बा म्हटलं जातं। आता टायको म्हणजे घुबडाचा प्रकार आहे, घुबड आहे, आणि आल्बा म्हणजे व्हाईट कलर निर्दर्शवणारा, तर टायको आल्बा देखील याचं नाव आहे। तर शिकारीसाठी हा जो आहे आपल्या चोचेचा आणि पंजांचा जास्त करून वापर करत असतो। त्याची जी पंजे आहे किंवा जी पकड आहे ती खूप पॅक असते आणि खूप टोकदार अशी नखं आहेत, त्यामध्ये एकदा शिकार फसल्यानंतर ती शिकार लवकर सुटत नाही, जास्त वेळ न घालवता याला रात्रीचा टाईम झालेला आहे, लगेच याला आपण रिलीज पण करणार आहे। तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीच असेल, जर व्हिडिओ आवडली तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, त्याचबरोबर चॅनलसमोरील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या पुढे येणाऱ्या सापांचे व्हिडिओ असतील किंवा इतर वन्यजीवांचे व्हिडिओ असतील ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील। तर लगेच त्याला रिलीज करू।